पुढली बातमी पाहूयात. शरद पवारांच्या सगळे सोयरे वक्तव्यावरती महाजनांनी टीका केली आहे. सगळे सोयरेचा अर्थ सगळ्यांनी आपल्या परीनं काढला, सोयऱ्यांना समाविष्ट करणं शक्य नाही, तसा कायदा नाही, असं आरक्षण दिल्यास ते कोर्टात टिकणार नाही. मंत्री गिरीश महाजन यांनी पवारांना प्रत्युत्तर दिलंय. असं आरक्षण दिल्यास ते कोर्टामध्ये टिकणार नाही असं महाजनांचं म्हणणं आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी पवारांना असं प्रत्युत्तर दिलेलं आहे. शरद पवार यांच्या सगळे सोयरे या वक्तव्यावरती महाजनांनी टीका केलेली आहे. सगळे सोयरेचा अर्थ सगळ्यांनी आपापल्या परीनं काढलेला आहे, मात्र जर असं आरक्षण दिलं तर ते कोर्टामध्ये टिकणार नाही. सगळ्या सोयऱ्यांना समाविष्ट करणं शक्य नाहीये, तसं कायद्यामध्ये बसत नाही, असं गिरीश महाजन यांचं म्हणणं आहे. माझी आणि दादा यांची वेळ झाली होती आणि त्या वेळीमध्ये त्यांनी मला सांगितलं होतं की सरकारशी बोलणं चालू आहे आणि नंतर सकाळवण्यात आलं आहे की राज्य सरकारने त्यांना लिखित स्वरूपामध्ये त्यांच्या काही मागण्या मंजूर करण्याच्या संबंधीची भूमिका घेतली. येऊन दिलं त्यांना की या पद्धतीनं ते आरक्षण असावं आणि त्या आरक्षणाचा लाभ तुमच्या सगळ्या सोयऱ्यांच्या सगळ्यांना मिळेल अशा प्रकारची मागणी भूमिका ही सरकारच्या वतीनं लिखित स्वरूपात मान्य केली आणि आज त्यापासून वेगळी भूमिका घेतली. सगळे सोयरेचा अर्थ ज्याने त्यांनी आपापल्यापर्यंत वेगळा केलेला आहे. सोयरे म्हणजे आता माझी मुलगी जर समजा मी कुणबी आहे आणि मराठा समाजाकडे माझी मुलगी दिली तर त्यांनासुद्धा सगळ्यांना कुणबी करा असं जे म्हटलं जातं त्या कदापि शक्य नाही, असा कायदा कुठे नाही. जरांगे पाटलांना मी त्या दिवशी तेच सांगितलं, सर्वांची भूमिका हीच आहे. पण आम्हाला आरक्षण आणि हे आरक्षण असं दिलं तर हे 4-8 दिवसामध्ये कोर्टाचं फेकून देईल त्याला, ते काही टिकणार आहे का? म्हणून जे नियमात आहे मला वाटतं ते दिलं. सर्व देशामध्ये पितृसत्ताक पद्धती आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.